सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावचे एक ऐतिहासिक महत्त्व आहे. याच गावात स्वराज्याचे दुसरे पेशवे म्हणजेच श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा जन्म झाला. असा जाज्वल्य प्रेरणादायक इतिहास घेऊन समस्त सिन्नरवासीय आणि डुबेरे गावचे ग्रामस्थ वाटचाल करीत आहेत. याच गावामध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, श्रमिक या वर्गाची जीवनशैली उंचवावी म्हणून 1992 साली श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी पतसंस्थेची स्थापना झाली. याच गावात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, श्रमिक या वर्गाची जीवनशैली उंचवावी म्हणून 1992 साली श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेची स्थापना झाली. संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार, सभासदांच्या हिताची जपणूक, आदर्श कर्मचारी या बळावर पतसंस्थेने सर्वांचा विश्वास प्राप्त केला आहे. या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण शेठ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरू आहे. नारायण वाजे यांची नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी नुकतीच बिनविरोध निवड झाली. या निमित्तानं श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या साकूर शाखेत नारायण शेठ वाजे यांचा पदाधिकारी आणि संचालक मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्हाईस चेअरमन अरुण वारुंगसे, जनसंपर्क संचालक शंकर वामणे, संचालक काशीनाथ वाजे, आनंदा सहाणे, एकनाथ माळी, गणेश वाजे, गोरख ढोली, विष्णू भालेराव उपस्थित होते. यावेळी सर्वांनी फेडरेशनचे अध्यक्ष नारायण शेठ वाजे यांचा सत्कार केला. गणेश वाजे यांच्यासह उपस्थितांनी नारायण शेठ वाजे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या. आज या ठिकाणी थोरले बाजीराव पतसंस्थेचे संस्थापक तथा चेअरमन यांची नाशिक जिल्हा फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या साकूर फाटा येथे 6व्या शाखेमध्ये त्यांचं इथं चांगल्या प्रकारे सत्कार होत आहे. विशेषतः जवळजवळ 5 शकानंतर ही 6वी शाखा इथं ओपन करण्यात आली आणि प्रत्येक शाखेचं जर कामकाज बघितलं, त्यांची जी कामाची प्रगती आणि जी पद्धत आहे, अगदी सगळ्यांशी मिळून मिसळून संचालक मंडळ असो, उपाध्यक्ष असो, स्वतः चेअरमन असो, परंतु त्यांची जी जनतेशी बोलण्याची जी पद्धत आहे, संपर्क साधण्याची जी पद्धत आहे, आणि त्या पद्धतीनेच खऱ्या अर्थानं त्यांच्या 6व्या शकेपर्यंत उद्घाटनाला प्रगती मिळाली आणि त्या तोच एक परिणाम त्यांच्या जीवनामध्ये फेडरेशनच्या अध्यक्षपदी त्यांची बहुमताने निवड झाली आणि म्हणून त्यांचा इथं आम्ही औपचारिक आणि प्रेमानं अगदी मनसोक्त असा त्यांचा सत्कार इथं करत आहोत. आणि बरेच मान्यवर इथे उपस्थित आहेत. संग्रामचे मालक पावशे मामा, साकूरचे माजी सरपंच दत्ताभाऊ सहाणे आणि उपसरपंच दिनूभाऊ सहाणे, सोमनाथ सहाणे आदी करून सर्व मान्यवर पुंडलिक बाबा कुकडे हेही इथं उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीनं त्यांना त्यांचा सत्कार करण्यात आला. आपण नुसता सत्कारच नाही, परंतु त्यांची जी अशी सुंदर अशी एक कारकीर्द आहे, इथून पुढं त्यांना त्यांच्या कामामध्ये म्हणजे सर्व ईश्वराला म्हणजे अशी विनंती करूया. जिल्हा फेडरेशन नाशिक जिल्हा फेडरेशन येथे आपले संस्थेचे चेअरमन श्री नारायण शेठ वाजे यांची बिनविरोध निवडणूक पार पडली. तिथे त्यांना अध्यक्षपद मिळाल्याबद्दल इथं साकूर फाटा शाखेच्या वतीने मी सल्लागार समिती व शाखा अधिकारी म्हणून त्यांचं येतोजी सत्कार करत आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या 6 शाखा असून उत्तम कारभार सुरू आहे. त्यामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्थांचे धोरण ठरून आर्थिक विकास साधला जाईल अशी ग्वाही अध्यक्ष नारायण शेठ वाजे यांनी दिली. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचा चेअरमन आज या ठिकाणी साकूर फाट्याला शाखेला भेट देत असताना नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी शाखेचे सर्व सन्मान्य सल्लागार तसेच शाखेचे शाखा प्रमुख, सर्व कर्मचारी यांनी या ठिकाणी माझा नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदावर निवड झाली त्याबद्दल या ठिकाणी माझा सत्कार त्यांनी केला. प्रथमतः आम्ही संस्थेच्या वतीने, विशेषतः नाशिक जिल्हा फेडरेशनच्या वतीने त्यांच्या सर्वांच्या मनस्वी आभार मानतो आणि ऋणात राहून पूर्ण निर्देश करतो. याप्रसंगी संचालक पोपट राठळ, मसू पवार, मीराबाई कुरणे, संगीता वाजे, दामू कुंदे, ॲडव्होकेट प्रदीप वारुंगसे, भीमजी चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अय्यूब शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश कुटे उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशानूज, सिन्नर.